मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा विशेष चर्चेत राहिला त्याचं पहिलं कारण म्हणजे विरोधकांनी केलेली टीका आणि दुसरं म्हणजे या दौऱ्यादरम्यान घडलेले का काही गमती असाच काहीसा प्रकार खासदार हेमंत गोडसे यांच्यासोबत देखील घडला त्यांनी दौऱ्यासाठी बुक केलेली गाडी भलत्याच ठिकाणी पोहोचल्याने एकच गोंधळ उडालाय नेमकी काय ही घटना होती ते व्हिडिओतून पाहूयात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वे गाडी बुक केली होती त्यांनी नाशिकहून नाशिक अयोध्या ही विशेष गाडी केली होती त्यामध्ये एक हजार पदाधिकारी आणि काही कार्यकर्ते होते गाडीत नांदगाव मालेगाव सह नाशिकचे अयोध्येला मात्र ती भलत्याच मार्गाने थेट सुलतानपूरला पोहोचली गोरखपूर नेपाळ या मार्गाने गाडी थेट सुलतानपूरला पोहोचल्याने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली मात्र सुलतानपूरला चूक लक्षात आल्याने लगेचच इंजिन मागच्या डाव्याला लावून गाडी माघारी परतली यामुळे मध्यरात्री बाराला पोहोचणारी गाडी थेट पहाटे पाच ला पोहोचली एकूणच या सर्व गोंधळामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तेहतीस तासाचा प्रवास करून अयोध्येला पोहोचावं लागलं तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी सरकारनं मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका